शेतकऱ्यांना पुरविण्यात येणाऱ्या स्वतंत्र विद्युत डीपीच्या कनेक्शनच्या एस्टिमेटवर स्वाक्षरी करण्यासाठी 80,000 रुपयांची मागणी करण्यात आली. एका ठेकेदाराला भोकरदन येथील महावितरणचे उपकार्यकारी अभियंता दीपक काशनाथ तुरे यांनी 80,000 रुपयांची मागणी केली. ठेकेदाराने थेट जालना प्रतिबंधक विभागाशी संपर्क करून संबंधित अभियंत्याची तक्रार केली. ठेकेदाराच्या तक्रारीवरून भोकरदन महावितरण कार्यालयात प्रतिबंधक विभाग चालना यांच्याकडून सापळा लावण्यात आला. यामध्ये दीपक तुरे हे ठेकेदाराकडून 80,000 रुपयांची लाच घेताना आढळून आले. याचवेळी पथकाने त्यांना ताब्यात घेतले आणि त्यांच्यावर भोकरदन पोलीस ठाण्यात कारवाई केली. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आठोळे, अप्पर पोलीस अधीक्षक विशाल खांबे, लाच प्रतिबंधक विभाग औरंगाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक सुदाम पाचोरकर, पोलीस निरीक्षक ज्ञानदेव झुंबड, कृष्णा देठे, ज्ञानेश्वर म्हस्के झुंबडे, गणेश भुजाडे, गणेश चेके, अजय चांदणे यांनी केले. सोनाजी जोगदडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, जालना.